मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गजानन कीर्तिकर यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। एक महत्त्वाची अपडेट हाती येते, उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार आहेत कीर्तिकर आणि त्यांच्या भेटीला आता एकनाथ शिंदे गेलेत। एकंदरीत संपूर्ण राज्यभरात शिंदे गटामध्ये मोठ्या संख्येने लोक सामील होत असताना, म्हणजे पदाधिकारी असतील अगदी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांपासून ते आमदार खासदारांपर्यंत, आता शिंदे गटात अनेक जण सामील होत आहेत आणि आत्ता एकनाथ शिंदे हे गजानन कीर्तिकर यांच्या भेटीसाठी पोहोचतात असं कळतंय। अत्यंत महत्त्वाची बातमी ही, दृश्य आपण बघतोय सध्या, काय नेमकं या सगळ्या दरम्यान घडेल हे बघणं महत्त्वाचं असेल। नेमका काय हेतू असू शकतो या भेटीचा, यासाठी सुद्धा सगळ्यांनाच उत्सुकता निश्चित आहे। गजानन कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार आहेत। आपण आणखी तपशील जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याशी जोडले गेलेत। कृष्णात, काय नेमकं भेटीमागचं कारण आहे कीर्तिकर आणि शिंदे यांच्या? मुंबईतले एकूण शिवसेनेचे तीन खासदार आहेत, त्यापैकी आता दोन खासदार हे शिंदे गटाकडे जात आहेत की काय अशी शक्यता वर्तवली जाते। कारण पाहिलं गेलं तर एकंदरीत राहुल शेवाळे यांनी शिंदे गटात थेटपणे प्रवेश केलेला आहे, त्यांची गटनेतेपदी देखील निवड करण्यात आलेली आहे। त्यानंतर आता मुंबईतले दुसरे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या भेटीसाठी थेट मुख्यमंत्री त्यांच्या घरी जात आहेत, तेव्हा नक्कीच एक शंकेची पाल सुटते की गजानन कीर्तिकर देखील आता 13वे खासदार, म्हणजे एकूण 12 खासदार हे शिंदे गटात आहेत, आता 13वे खासदार म्हणून ते शिंदे गटात जातात का ते पाहणं गरजेचं आहे। त्यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी गेल्या काही दिवसांपासून ते लोकसभेमध्ये देखील आले नव्हते, किंवा शिंदे शिवसेनेच्या जे एकंदरीत सर्व बैठका ज्या खासदारांच्या झाल्या होत्या त्या बैठकीला मध्ये देखील सहभागी झाले नव्हते, कारण त्यांची तब्येत थोडी ठीक नसल्याचं सांगितलं जात आहे। त्याचबरोबर त्यांचा मुलगा जो आहे तो देखील एक युवासेनेचा पदाधिकारी आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासूनच्या युवासेनेच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा मुलगा भैया कीर्तिकर देखील हजर नव्हता, त्यामुळे नक्कीच एक पाल चुकचुकत होती की आता कीर्तिकर हे काय भूमिका घेणार, आणि आता थेट एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी थेट या गजानन कीर्तिकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली आहे, त्यामुळे नक्कीच एक येत्या काळामध्ये आणखी काही खासदार हे शिंदे गटामध्ये जाऊ शकतात अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे। या सगळ्या दरम्यान आता काय नेमकं घडतंय भेटीच्या शेवटी हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। कृष्णा, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24